गणरायाच्या आगमनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून आज रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून लालबाग परळ विभागातील कारखान्यातून तब्बल 21 हून अधिक प्रसिद्ध मंडळांचे बाप्पा मंडपाकडे मार्गस्थ होणार आहेत. मात्र या मिरवणुकांमुळे आजचा रविवार पालिका पोलीस वाहतूक विभागांसाठी परीक्षा पाहणारा आहे. आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर मुंबईहून आपल्या सोबत आहेत, थेट जाऊयात. उमेश, काय सद्यस्थिती आहे आणि काय उत्साह आहे आता गणेश मंडळांचा? नक्कीच प्राजक्ता, जर आपण पाहिलं तर गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता आपल्या सगळ्यांनाच आहे. मात्र मुंबईमध्ये जे गणेश मंडळ असतात ते काही दिवस आधीच बाप्पाची मूर्ती जी आहे ती घेऊन जात असतात. कारण अनेक वेळा आपण पाहतो की ट्रॅफिकची समस्या जी असेल किंवा रस्ते बांधण्याची जी समस्या आहे त्याच्यामुळे मंडळं जी आहेत त्या आपल्या मूर्त्या काही दिवस आधीच घेऊन जात असतात. आणि आता ही लगबग जी आहे ती रविवारचं औचित्य साधून आपण मुंबईमध्ये पाहता येत आहे की खूप मोठ्या प्रमाणात जे गणेश भक्त आहेत ते रस्त्यावर उतरले आहेत आणि बाप्पाच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या गणेश मंडळं घेऊन चालत त्याचं दर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये रस्त्यावर मुंबईकरांचा पूर आपल्याला पाहायला मिळतो. आता जर सध्या आपण या परळ या भागाची संपूर्ण रस्त्यावरची जी परिस्थिती पाहिली तर आपल्याला सगळीकडं जी मुंबईकर आहेत ते बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेलं पाहायला मिळतं. आता आपण पाहू शकतो की हा बालगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ही मूर्ती आहे आणि ही मूर्ती जवळपास 22 ते 23 फूट अशी उंच ही मूर्ती तर आपल्याला पाहायला मिळते. आणि या मूर्तीच्या आगमनाच्या आनंदाचा सोहळा जो आहे तो सध्या सुरू आहे आणि या सोहळ्यात आपण पाहू शकतो मोठा आनंद उत्साह या गणेश भक्तांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आज दिवसभर अशा अनेक मूर्त्या ज्या आहेत त्या मुंबईच्या रस्त्यावरतून आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहे आणि हा सगळा आनंद उत्साह हा संपूर्ण दिवसभर जो आहे तो मुंबईच्या रस्त्यावर अशाच प्रकारे पाहायला मिळतोय. ढोल ताशाच्या गजरामध्ये या बाप्पाचा आगमन सोहळा आपल्याला इथं मुंबईमध्ये पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आपल्याला आज दिवसभर जाताना पाहायला मिळणार. आता फुलांची उधळण करत ढोल ताशाच्या गजरात मी बाप्पाचं आगमन जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि उमेश, मी नक्कीच बघू शकते इथे बऱ्याचशा अशा गल्ल्यांमध्ये मोठे मोठे गणपती आता मंडपाकडे जात आहेत आणि गल्लोगली भाविक दिसत आहेत. तर आता ही वाहतूक, मुंबईची वाहतूक कशा प्रकारे वळवण्यात आली आहे आणि पोलीस वाहतूक पोलीस कशा प्रकारे सज्ज आहेत? नक्कीच आज रविवारचा दिवस असल्या कारणाने त्या मानाने वाहतूक जी आहे ते मुंबईच्या रस्त्यावर फारशी आपल्याला पाहायला मिळत नाही. रोजच्या मानाने ही कमी वाहतूक आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं नियोजन जे आहे ते वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे. हा जो परिसर आहे लालबाग परळ हा परिसर, इथून मोठ्या प्रमाणात ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती असतील ते घेऊन गेले जातात आणि तशीच परिस्थिती इथं आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळते आणि त्याचं नियोजन वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे. कुठेही वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी वाहतूक पोलिसांनी घेतलेली आहे. एक रस्त्याच्या डाव्या बाजूनी गणेशाच्या मूर्त्या जर जात असल्या तर बाजूचा जो मोकळा भाग आहे त्या मोकळ्या रस्त्यावरून वाहतुकीला कशाप्रकारे रस्ता करून देता येईल याची पूर्ण नियोजन जे आहे ते वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे. अशा नियोजनबद्ध पद्धतीने ही सगळी वाहतूक सध्या सुरू आहे आणि त्यात मोठा आनंद उत्साह बाप्पाच्या आगमनाचा देखील आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अशा प्रकारचं नियोजन वाहतूक पोलिसांचं आहे. यासोबतच गणेश जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्यांनी देखील वाहतुकीला कुठला अडथळा होणार नाही याची खबरदारी मुंबईमध्ये घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. प्राजक्ता. नक्कीच उमेश, धन्यवाद दिलेल्या एकंदरीत या सविस्तर माहितीबद्दल.